एकनाथ रावजी शिंदे साहेब यांनी पुष्पहार अर्पण करून सर्वांना विनंती आहे की पुष्पहार आणि दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम कोणी पायतन या ठिकाणी विनंती आहे की आपण बाकीच्या मंडळींनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, नामदार अब्दुल सत्तार साहेब हे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा पुष्पहार करून वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचं यथोचित कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आपल्या या समर्थनाचं जनमताचं. यानंतर मी या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री नामदार शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी या कार्यक्रमाचं करायचं आहे. नामदार अब्दुल सत्तार साहेबांना तसेच इतर मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करायचं आहे. नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा, नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचं यथोचित आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज तसेच घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आपण बघतोय सिल्लोड मतदारसंघाच्या आमदार एक मताला घोषणा द्यायची या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा. मी मुख्यमंत्री महोदय तसेच नामदार अब्दुल सत्तार साहेब आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी हॅलो चेक सर्व सर्व कार्यकर्त्याला माझी नम्र विनंती आहे का आपण 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 सर्व सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा सत्कार करायला आलेले आहे. आपण सर्वांनी जे जे मुख्य मार्गदर्शक जेपर्यंत पूर्ण होणार नाही बोलणं तोपर्यंत सर्वांनी शांत ऐकायला पाहिजे. तुम्हीच घोषणा देत असले तर मग साहेबाचा आपल्याला जी शिदोरी घेऊन जायची आपल्या जिल्ह्यामध्ये ती जाणार नाही. तुमच्या घोषणेचा आम्ही सन्मान करतोय. तुमच्या जितके तुम्ही लोक इथे बसलेले आहे तितके बिचारे बाहेर बी आहे आणि ठीक आहे काम चालू कर. या ठिकाणी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एक सांगू इच्छितो की साहेब आम्हाला लूट नको फक्त मतदारसंघासाठी सूट द्या म्हणजे आम्हाला कामं करण्यासाठी भरपूर असं प्रोत्साहन मिळेल. या ठिकाणी आपण बघतोय रवींद्र नाट्य मंदिरामध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात येतोय. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार अब्दुल सत्तार साहेब तसेच इतर मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा, नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा. या ठिकाणी आबिटकर साहेबांचा सन्मान. या ठिकाणी आदरणीय आमिर भैया आणि किशोर नाना आपण दोघांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
आंबेडकर साहेबांचा सत्कार। या ठिकाणी सुदगिरणीचे संचालक सन्माननीय अब्दुल आमिर अब्दुल सत्तार हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर आदरणीय चौगुले साहेब यांचा सत्कार, आदरणीय आमदार चौगुले साहेब यांचा सत्कार, जिल्हा बँकेचे सन्माननीय अध्यक्ष नितीन पाटील साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी कैलास पाटील आमदार कैलास पाटील साहेब यांचा सन्मान सत्कार, या ठिकाणी माजी सभापती अर्थात आणि बांधकाम किशोर नाना बलांडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। बालाजी कल्याणकर साहेब यांचा सन्मान, आदरणीय नंद कल्याणकर साहेबाचा सत्कार, आदरणीय सहारे साहेब करतील अशी त्यांना विनंती। मनुष्यबाणावर अधिकार सांगतायत, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर अधिकार सांगतायत, आणि म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की त्यांनी केलेले जे उपद्व्याप आहेत त्याला कायदेशीर लढाई करण्याचं काम आमचं चालू आहेच। म्हणून हजारोच्या नव्हे तर कोट्यावधीच्या संख्येने शिवसेनेचं सदस्यत्व तुम्ही सर्वांनी भरा, फॉर्म भरा आणि निवडणूक आयोगाला दाखवून द्यावं लागणार। या बाजारो गुणग्यांचं शिवसेना नाही तर आमच्या बाळासाहेबांची शिवसेना आहे, आमच्या उद्धव साहेबांची शिवसेना आहे, आणि त्याच पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या बरोबर कोट्यावधी जनता शिवसेने ही ताकद त्यांच्या बाजूने मजबूतीने उभी आहे। त्यामुळे जिल्हा प्रमुख ज्यावेळेला फॉर्म देतील सर्वांनी भरा, सहकुटुंब शिवसेनेचे सदस्यत्व, काही जणांची अफिडेव्हिट लागतील आम्हाला ती भरून द्या, आणि आपल्यावर आलेले अरिष्ट जगदंबेच्या कृपेने लवकरच दूर निघेल आणि तुमचा विजय उद्धव साहेबांचा भगवा झेंडा आणि बाळासाहेब उद्धवजींची शिवसेना ही खऱ्या अर्थाने उजाळून निघाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास।